बघा बालमित्रांनो, आपल्याला जर कोणी म्हटलं ते बघ बाबूल भाऊ आला तर आपण कसे घाबरून जातो। शिवाजी महाराज घाबरायचे का हे आपण आज या गोष्टीतून बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। कोठे आहे बाबूल बुवा? लहानपणापासूनच शुभ मोठा गुड, तो मोठा चपळ आणि हुशार, सर्व खेळात पटायत। त्याचे खूप खेळगडी होते, मोठे जीवाभावाचे आणि त्यांचे खेळ सुद्धा मोठे मौजेचे। कधी शिकार करावी तर कधी लुटुपुटूची लढाई करून एखादा किल्ला सर करावा, मग त्या किल्ल्यावर शुभाचे राज्य। शिवाजी होई राजा, मावळे होत शिपाई, कुणी होई सरदार तर कुणी होई चोपदार, अशी मोठी मौज चाली। सारा खेळातच कारभार, शुभाचा हा खेळ दिवसभर चाले। जिजाऊलाही याचे फार कौतुक वाटे। एके दिवशी मोठी गंमत झाली, शिवबाचा खेळ असाच रंगात आला होता। सायंकाळ झाली, अंधार पडला, खेळ थांबेना। जिजाऊ म्हणाली, बाळांनो आता खेळ पुरे, पण कोणी ऐकेना, ते आपले खेळातच दंग। जिजाऊला वाटे दाखवी जरा शिवबाला भीती। ती बोलली, शिवबा तो बघ बाबूल भाऊ आला, पण शिवबा थोडाच भीतो। आई साहेब दाखव पाहू बाबूल बुवा कोठे आहे तो, या तलवारीने त्याला छाटूनच टाकतो।